कोरोना बाधितांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात वाढत असल्याने सध्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने जिल्हा प्रशासनाने बहुतांशी शाळा व महाविद्यालय विविधांची विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याने तसेच जिल्हा बंदीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात शिक्षक व शिक्षकेतर सेवक अडकून पडल्याने व अनेक पालकांनी मूळ गावी स्थलांतर केल्याने आणि पालकांच्या मनामध्ये कोरोनाबाबत प्रचंड भीती असल्याने व शालेय वयोगट लक्षात घेता पंधरा जून पासून महाराष्ट्रात शाळा सुरू करणे हे संयुक्तिक ठरणार नाही म्हणून याला शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एस डी लाड होते पंधरा जून पासून शाळा सुरू करण्याबाबत शासकीय स्तरावरून शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी शासन चर्चा करत आहे म्हणून जिल्हा व्यासपीठाचे मत शासनाला कळवण्यासाठी आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा जून पासून शाळा सुरू केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीविषयी स्पष्ट मते मांडली प्रत्येक शाळेत आरोग्य व्यवस्थेचा खर्च कोण उचलणार विद्यार्थ्यांमधील सामाजिक अंतर राखणे किती अवघड आहे विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधा कोरोना सेवेसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना अर्जित रजा मंजूर कराव्यात ऑनलाईन शिक्षण देण्यास येणाऱ्या समस्या चालू वर्षी संच मान्यता करू नये व कोणत्याही शिक्षकास अतिरिक्त ठरवू नये टप्पा अनुदानावरील सर्व शाळांना पुढील टप्पा अनुदान ताबडतोब मिळावे मूल्यांकन पूर्ण केलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व सन बारा तेराच्या तुकड्यांना वेतन अनुदान सुरू करावे आय तज्ज्ञ तज्ञ शिक्षक यांना सेवेत घेऊन त्यांचे वेतन सुरू करावे या विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली शाळा सुरू होण्यास विरोध असला तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वितरण शैक्षणिक सत्र सुरू करून शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी या सभेस अध्यक्ष सुरेश संखपाळ सचिव दत्ता पाटील जयंत आसगावकर शिक्षक नेते दादासाहेब लाड शिवाजी माळकर रसाळे खंडेराव जगदाळे प्रभाकर हेरवाडे सुधाकर निर्मळे व्ही जी पवार बाबासाहेब पाटील संतोष आयरे बी जी बोराडे सी एम गायकवाड डी एस घुगरे के के पाटील उदय पाटील शिवाजी कोरवी विजय पाटील काकासाहेब भोकरे राजेंद्र कोरे पंडित पवार मिलिंद बारवडे आर वाय पाटील एस एस चव्हाण जगदीश शिर्के अशोक हुबळे संदीप पाटील नंदकुमार गाडेकर इरफान अन्सारी मोहन आवळे समीर घोरपडे प्रकाश सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते